नमस्कार, मी चेतन सामंत. वचनधारी न्यूजच्या हार्ट टू हार्ट या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राला लोककलेची मोठी परंपरा लाभलेली आहे आणि ह्याच लोककलेचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजेच तमाशा. आणि याच तमाशाला ज्यांनी ग्लॅमर मिळवून दिलं, ज्यांना महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावरती घेतलं आणि ज्यांनी जवळजवळ 40 वर्ष महाराष्ट्राच्या कलारसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं, त्यांची वेगळी अशी ओळख करून द्यायची आवश्यकता मला वाटत नाही, त्या म्हणजे मंगलाताई बनसोडे. तुमचं वज्रधारी न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आता आपण तुमच्या त्याच ठिकाणी आहोत. आपण तुमच्या संघर्षाविषयी आम्हाला जाणून घ्यायला फार आवडेल. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. ताई, आम्हाला पहिलंच जाणून घ्यायला हे आवडेल की तमाशात सगळ्यात महत्त्वाचं जे अलंकार असते ते म्हणजे घुंगरू, ते तुम्ही कधी बांधलं पायात? मी वयाच्या 7 वर्षापासून आज माझ्या स्टेजवर नाचते. आता रनिंग माझं वय 67 वर्षाचं आहे. काय सांगता? हो, तरी पण मी स्टेजवर अजूनही स्टेजवर नाचते. आणि ह्या लोककलेने मला पुष्कळ नाव कमवून दिलेलं आहे की माझी आई विठ्ठल भाऊमांग नारायणगावकर, त्यांनी मला वयाच्या 7 वर्षापासूनच माझ्या आईने चाळ बांधलेलं आहे. त्यानंतर ह्या तमाशाला स्त्रेय म्हटल्यानंतर माझे मालक आर्यल बनसोडे, त्यांची देखील पुष्कळ साथ मिळाली. म्हणून आज आजपर्यंत येऊन पोचलेले आहे आम्ही. विठाबाई नारायणगावकरांचा तुम्ही उल्लेख केला, त्या म्हणजे तमाशा सम्राज्ञी म्हणून त्यांना सर्व महाराष्ट्र ओळखतो. काय आठवण सांगाल तुम्ही? त्यांची आठवण म्हणजे की माझी आई सारखी इथन पुढं स्त्री कधी जन्माला आली पण नाही आणि येणार पण नाही अशी माझी आई होती. आणि तिला जो वारसा मी आतापर्यंत चालवला आहे, आता माझा मुलगा नितीन तो वारसा चालवतोच आहे. म्हणजे सरासरी ही 5वी पिढी आहे. 5वी पिढी तुमची? नितीनची म्हटल्यानंतर ही 5वी पिढी आहे. म्हणजे माझे पंजोबा नारायण खोडे यांची 1ली पिढी होती तमाशाची, नंतर माझे आजोबा भाऊमांग नारायणगावकर त्यांची 2री पिढी होती, तिसऱ्यांदा माझी आईची पिढी विठा भाऊमांग नारायणगावकर, चौथी मी आणि 5वा माझा मुलगा नितीन. नाही, पण तुम्ही सांगितलं ही 5वी पिढी होती. आम्हाला असं माहित आहे की तुम्ही 5 बहिणी होत्या. मग हा वारसा किती बहिणी बहिणी होतात? 5 बहिणी. तुम्हालाच कसा काय हा वारसा? नाही नाही, तसं 2-3 तमाशे आहेत ना माझ्या बहिणींची. आहेत काय? हा, मालती नामदार ती एक माझी बहीण आहे. संध्या माने तिचा पण तमाशा चालू आहे. माझ्या भावाचा पण तमाशा चालू आहे, कैलास सावंतचा. असे प्रत्येक म्हणजे 5-50 कलाकार ह्यात जगतील, 5-50 त्या कलाकार जगतील, ह्या आशेने आम्ही 5-6 जणांनी कार्यक्रम वेगळे वेगळे केलेले आहेत. आपल्याकडे किती कलाकार आहेत? आता माझे सगळे टीम म्हटल्यानंतर 1600 पर्यंत आहे. 1600 पर्यंत. त्याच नृत्य करणारे किती? नृत्य 22 मुली आहेत. 22 मुली. हा, विठामाईंचा मला अजून एक प्रश्न विचारायचा की त्यांच्या आयुष्यावर मध्यंतरी सिनेमा येणार होता, हा की ते खरं आहे का? ते पिक्चर काढला होता त्यांनी, पण काय काय ते आम्हीच बंद केले ते, की काय काय चुकीच्या गोष्टी त्यांनी घातलेल्या आहेत ना, ते आम्हाला ते पटलं नाही. तर ते आम्हाला स्वतः विचारा आमची आईची स्टोरी काय आहे ती, आणि मग पिक्चर तुम्ही काढा. असं झालं काय? पुढचं मला असं तुम्हाला विचारायचं आहे की बापू विरू वाटेगावकर असतील, विष्णू बाळा पाटील असतील, ह्यांना तुम्ही ह्यांची पात्र जिवंत केलीत वगाच्या माध्यमातून, नेमकी कशा पद्धतीने तुम्ही ती? ते आमचे मालक रामचंद्र लक्ष्मण बनसोडे, त्यांचं श्रेय पुष्कळ आहे कारण की ते स्वतः लेखक होते. स्टेजवर काम देखील त्यांनीच केलं विष्णू बाळाचं, बापू बिरूचं. आणि ते स्वतः बापू बिरूच्या वगनाट्याकरता ते स्वतः ककळंबाजीला जाऊन चौकशी करायचे, स्टोरी लिहित बसायचे, तो ते स्टेजवर आणला आम्ही. परत विष्णू बाळांचं पाटील, त्यांच्या पण घरामध्ये तांब्याला जाऊन त्यांच्याकडनं स्टोरी काढून घेतली, तेव्हा स्टेजवरती केलेले. मग पहिला सिनेमा आला की पहिलं आपलं वग होतं? वगनाट्य पहिलं आलं, त्यानंतर सिनेमा आला, नंतर पिक्चर आला. बरं, पुढचं मला असं विचारायचं आहे की पहिले तमाशात नेमके कुठले कुठले प्रकार असायचे जे की आता नाहीती? आता म्हणजे कसं आहे की जरा प्रेक्षक बदललेलं आहे, रसिक बदललं आहे. तुमच्या मोबाईल चॅनलमुळे रसिक काय झालं आहे की जे टी व्हीला चॅनलला पाहतात ते आता स्टेजवर करून दाखवायला लागतं. आमच्या काळामध्ये असं नव्हतं, आम्ही 8-9 तास तमाशे करायचो, पण पहिले गणगवळण व्हायची, गणगवळण झाल्यानंतर म्हणजे हळीची गवळण व्हायची, सुरते वगैरे असायचे, 2-2 ढोलके. म्हणजे आता करते, अजून मी करते,
जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत पारंपरिकता म्हणजे थोडा का वायना मी करणार माझ्या जुन्या माणसांकरता. अलीकडची जरी पोरं असली ना तरी ती पोरं आता मुली वगैरे नसतात, पर जुन्या लोकांकरता मी अजूनही स्टेजवर उभी राहते आणि त्यांच्याकरता करते. गणगण होती, पवाडा होता, सवाल जवाब होते, बतावण्या होत्या, फक्कड होती. आता ते पब्लिक ऐकत नाही बरोबर. आता ते आपण जर पवाडा म्हणायला गेलो तर रसिक म्हणतो बंद करा, आता शांत बाय लावा, काय तुला सोनं लागले का हे लावा. म्हणजे रसिकांची जी आवड आहे ते आम्हाला करून दाखवा लागते, तो आम्हाला ते रसिक येतो. रसिकांची अभिरुची बदलली आता. हो अभिरुची बदलली. त्या रसिकांची का की टी व्ही चॅनल तेच दाखवतात ना, त्याच्यामुळे आम्हाला पण तेच करावं लागतं. पहिले घासबत्तीवर तमाशा केला, बैलगाडीला तमाशा होता. काय काय आठवण सांगाल तुम्ही त्या काळात? पहिल्या माझ्या आईच्या पाठीमागे मी तो उभी राहिले. आईच्या आई आमच्या आजोबा त्यांनी घासबत्तीवर तमाशा केला. त्यानंतर मातीचं स्टेज होतं, तेव्हा एवढे लायटिंग नाही, एवढे पडदे नाही, डेकोरेशन नाही, काय नव्हतं. एका साडीला दोन दिवस एका गावात कार्यक्रम असाल तर आज कलर लाल लावला, त्या साडीला उद्या रंगोटीवाल्याकडनं काळा कलर लावायचं. म्हणजे अशी कंडिशन पहिली होती. आता तुमच्याकडे लवाजम आहे, गाड्या आहे, ट्रक आहे, त्या काळात मग कसा प्रवास असायचा एवढ्या लांबनं? बैलगाडीतनं प्रवास करायचा, तर एवढा लांबनं नाही का जायचं. आपण 10 किलोमीटरवर तमाशा, 20 किलोमीटरवर तमाशा असं व्हायचं ना पहिलं. आता 250-300 किलोमीटरवर तमाशा करायला येतोय आम्ही. काय तुम्ही एवढा काळ प्रेक्षकांच्या मनावरती आदिराज्य गाजवलं, ते कसं शक्य झालं नेमकं? शक्य नाही. रसिकांचं महत्त्वाचं, माझ्या रसिकांचा मोठा आशीर्वाद मला मिळाला. मला शासनाकडून पुष्कळ पुरस्कार मिळाले, पण माझ्या आईच्या पाठीमागे मी स्वप्न पाहिलं होतं या राष्ट्रपती पुरस्कारचं, की बाबा मला पण मिळावा अशी एक इच्छा होती. म्हणजे ह्याच्याकरता मी पुष्कळ कष्ट केले, बायाच्या 7 वर्षापासून पुष्कळ कष्ट केले, पण ते स्वप्न माझं साकार झालं. गेल्या वर्षी 2017 मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला राष्ट्रपतींच्या हस्ते. तसं म्हणा गेलं की आमच्या खानदानीमध्ये हा तिसऱ्यांदा राष्ट्रपती पुरस्कार आहे. माझ्या आजोबाला पहिल्यांदा मिळाला, भाऊ मग नारायणगावकर. माझ्या आईला मिळाला, तिसऱ्यांदा मला मिळाला. आता चौथ्यांदा माझ्या नितीनला मिळावा अशी रसिकांकडनं आशीर्वाद माझ्या नितीनला पाहिजे. रसिकांचा आशीर्वाद आहे महत्त्वाचा, त्याच्या पाठीमागं श्रेय रसिकांचा श्रेय आहे. त्यांचा आशीर्वाद होता, माझ्या आईचा आशीर्वाद होता या राष्ट्रपती पुरस्कारला. महत्त्वाची जनता म्हणजे माझा देव आहे, रसिक आहे माझा देव आहे. त्यांच्यामुळे मी आज एवढ्या पदाला येऊन पोचलेले आहे. त्यांचा आशीर्वाद होता म्हणून मला पुरस्कार मिळला. आणि महत्त्वाचे माझे जे सद्गुरू माताजे आहेत, ती मी निरंकारी करते, त्या माताजीचा पण आशीर्वाद आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे फडमालक आहेत, जेवढे कलावंत आहे, त्यांचा आशीर्वाद होता म्हणून मी या स्थळावर येऊन पोचले. तुम्हाला हेच पुरस्कार नाही तर भारताचे जे नागरिक पुरस्कार आहे, पद्मश्री वगैरे, ते देखील मिळावेत, कारण तेवढं मोठं योगदान तुमचं आहे या क्षेत्रामध्ये. तर मला अजून एक विचारायचं आहे की तमाशा हे नाव जरी आपण घेतलं तर पहिलं जर डोळ्यासमोर जर कुठलं येत असेल चित्र तर ते तुमचं, आणि लोक एवढे तुम्हाला भरभरून प्रेम देतात तर कसं वाटतं नेमकं? मला आनंद वाढतो ना, मला आनंद वाढतो की कशा करता की जसं माझ्या आईचं डिलिव्हरी झाली होती रावटीत, तशी नितीनच्या टायमाला माझी पण डिलिव्हरी रावटीतच झालेली. तू नेमका काय प्रकार होता? कला मंचावरती स्टेजवर कार्यक्रम होता, ऐतिहासिक वगनाट्य होतं, जावळीत फडकला भगवा झेंडा. आमच्या मालकाचं माझंच आपल्या लढाई चालली होती, पण स्टेजवरच डिलिव्हरी व्हायचा प्रसंग झाला. स्टेजवर मग पाठीमागून डिलिव्हरी झाली माझी कवटे मंकळला. तिथं पाठीमागे म्हणून डिलिव्हर झाले, परत मी रेजले, मी ॲडमिट झाले. म्हणजे त्या काळामध्ये माझी आई देखील मला अशी सुख लावू दिली नाही. 9 महिने 9 दिवस नाचायचं स्टेजवर. म्हणजे या कलेची सेवा केली, त्या जनतेची सेवा केली, म्हणून जनतेने मला हे केलं ना, उचलून धरलं जनतेने. आणि नितीन दादा पोटात असताना देखील तुम्ही म्हणजे ते अविरतपणे चालू स्टेजवर नाचत होते. मी त्या टायमाला काय वाटत नव्हतं ना, 9 महिने 9 दिवस दिले आम्ही नाचायचो, कमानी वगैरे घ्यायचो, बैठक घ्यायचो, आमच्या डिलिव्हरी सहज व्हायच्या, आम्हाला म्हणजे त्रासच होत नव्हता. तर ही लोक एवढी प्रेम देतात, परंतु हीच लोक कधी कधी त्रास देखील देतात. म्हणजे कधी कधी देतात ना. आता म्हणजे कसं आहे, तसं पहिल्यापासून प्रेक्षक आहे,
थोडं औषी गौशी नवशी असतंच, त्यांच्याप्रमाणे पण थोडं चालावं लागतंच आम्हाला. कारण का तमाशाचा दृष्टिकोन जे ना, काही लोकांनी जुन्या लोकांनी थोडा बदलवलेला आहे. तमाशा वाईट आहे, तमाशा असा आहे, तमाशा असलेले तमाशा म्हणजे पारंपरिक लोक जुनी, त्याच्यामुळे अजूनही ती रूढी काय काय ठिकाणी चालत आलेली आहे. पण ती रूढी आम्ही बदलवलेली आहे. ती का की जुने एरिये ना, जुन्या बायका नाचत नव्हत्या जुन्या तमाशात. गडी बायकांचे कपडे घालून नाचायचे, साडी नेसून नाचायचे आणि एकमेकाचे असतील संवाद व्हायचे. त्याच्यामुळे ती पूर्वी प्रथा काय पडली आहे बाबा, तमाशाले असलेले. परंतु तसं काही नाही, शेवटी जिवंत कला आहे, लोकल आहे. सोंगाड्याच्या तोंडात एखादे दोन शब्द जातात, माणसं असवण्याकरता थोडी कॉमिक एखादी असली शब्दाची होती. आता आपण टी व्हीला मालिकाला काय पाहतो, प्रत्येक मालिकामध्ये आहेच का नाही, भाऊजाईचं भावाचं भांडण आहे, घरामध्ये भांडणं लावलेली आहेत, इकडं भांडणं लावलेली आहेत, बहीण भावाला तुटलेली आहे. हां, आणि एक मुलीच्या अंगावर शेंट मारला की तिच्या पाठी मग 50 पोरं धावतात. आता टी व्हीला काय बघतो, मग ह्या जिवंत कलेला का तुम्ही नावं ठेवता? आम्ही कष्ट करून पोट भरतोय, आम्ही पाठीमागून तुम्हाला बोलवतो आणि तुमचे 20 रुपये आम्हाला द्या आणि 100 रुपये द्या, असं आम्ही करणार नाही. स्टेजवर फक्त आमची कला बघा. एक वाईट वाटतं तुम्हाला ही अशी नावं ठेवल्यानंतर? नाही नाही, आज सागा तर आम्हाला असं काय नाही, पण लोक काय काय ठिकाणी अजून प्रथा आहे. पण माझ्या तमाशाला मी महिलांकरता स्वतः कार्यक्रम केला आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये, मुंबईला, पुण्याला स्वतः महिलांकरता कार्यक्रम केलेला आहे. ही एवढं मोठं आता आम्ही बघितलं सगळं आल्यानंतर, तर ह्याचं वर्षभराचं कसं असते नक्की मॅनेजमेंट काय? अंगावर तमाशा पडतो तसं म्हणे. आता पहिलं जरा होतं, पहिलं म्हणजे अकोट्यात का होता कार्यक्रम, माणसं अकोट्यात होती आणि त्या टायमाला धंदे व्हायचे भरपूर. आता का झाले, दुष्काळमुळे तर मोठा प्रॉब्लेम झाला आणि तसं नोटाबंदी झाल्यापासून तर धनकाच बसलेला आहे. तर नोटाबंदीचा देखील याला पडलाय. हां, ग्रामस्थ ग्रामीण लोकांकडे पैसे कुठनं? आमच्या तमाशाला कोण जास्त? ग्रामीण लोक. सिटीमध्ये लोक जास्त इथे काय कामवाले लोक येत नाहीत. कोण रात्री 4-4 वाजेपर्यंत आटणार? सकाळी त्यांना कामाला जायचं असतं, मग आम्हाला येणार कोण? शेतकरीच बंधू. आज त्यांचे पण आज किती हाल चालले आहेत दुष्काळामुळं, शेतकऱ्यांचे पण हाल चाललेले आहेत का नाही? पण त्यांच्या पोटाला मिळत नाही तर ते आमच्या आम्हाला काय तिकीट काढून बघायला येणार आहे? शासनाची काय मदत वगैरे? शासनाची आता आम्ही बाबमस मांडतोय दरवर्षी, हाय देऊ देऊ चाललंच आहे. आम्हाला 3 वर्षा पाठीमाग पॅकेज मिळतं, 8 लाखाचं पॅकेज असतं 1 वर्षाला, पण आता 3 वर्षानंतर मिळतं. ते 2 वेळा आम्हाला मिळालं होतं, पण आता इथनं पुढं वर्षाला मिळेल असं त्यांनी सांगितलेलं शासनाने. काय गोव्यात तुमची बस पेटवली होती, तो नेमका काय प्रकार होता? गोव्यात नाही, मग इथं आणेवाडी. आणेवाडी, हां, काय झालेलं नेमकं आणेवाडीला? काय झालं, राखेलचे कॅन्ड होते गाडीमध्ये आणि असं थिनक्या थिनक्या अशा उडल्या होत्या, सायलेन्सरचे, तेव्हा मग पेटली म्हणतात. आता आम्हाला काय बोलता येत नाही. असं आहे का? तुम्ही एकदा लोकसभेला उभा राहणार होता, ते नेमकं काय झालेलं? मला उभं केलं होतं राजेंद्र अण्णा देशमुखांनी. राजेंद्र अण्णा, हां, त्यांनी उभं केलं होतं ना मला राजेंद्र अण्णांनी, शोपीस म्हणून केलं होतं. पण परत त्यांनी अर्ज काढायला लावला. त्यांनीच अर्ज काढायला लावला? तुमच्याकडे ते कोणतरी पैसे वगैरे पण घेऊन आलेले काहीतरी? ते मोदी वकील होऊन होते, वकील काय नाव त्यांचं बरंच आहे, कराडचे. त्यांनी 25 लाख घेऊन आले होते, ह्या उभं राहू नका आमच्या पक्षात त्या म्हणून. पण आम्हाला ते हे 150 लोकांचं पोट भरायचं, आम्हाला कशाला राजकारण वगैरे, आम्ही त्या राजकारणाला हात जोडू नाही. भविष्यात काय वाटतंय का जावं राजकारणामध्ये आणि यांचे प्रश्न सोडवावेत? नाही नाही नाही. बरं, शेवटचा प्रश्न तुम्हाला ताई, की आता तुमची ही 5वी पिढी आहे, तर आता हा कलेचा वारसा असाच अविरतपणे जोपासण्यासाठी तुमची पुढची पिढी ह्यात येणार का? आता असं आहे, आता थोरल्या मुलाची मुलगी नात माझी डॉक्टर आहे, MD आहे. काय सांगताय? हां, MD, तिचा नवरा पण MD आहे. नितीनचा मुलगा आता इंजिनिअरच्या क्लासला, इंजिनिअरच्या. थोरली एक अजून एक नात आहे, ती आर्मीमध्ये, म्हणजे तिचा नवरा आर्मीमध्ये कामाला आहे. म्हणजे आता 6वीची पिढी ना, ते अजून आहे एक, पण ते तर बघू. जरा रसिकांनी असं जर आम्हाला साथ केली तर काढू. आपण साथ देणार, अख्खा महाराष्ट्र तुम्हाला साथ देणार.
अजून एक तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न असा की नितीन दादांचा जन्म हा कला मंचावरच झाला, ते पोटात असताना तुम्ही नृत्य केलं स्टेजवरती, तर आता त्यांच्या सोबतच तुम्ही काम करता, सगळं तो संवाद वगैरे असतो, त्यावेळी काय नेमक्या भावना असतात? भावना आम्ही स्टेजवर गेल्यानंतर आईला म्हणतच नाही ना, मी आई आणि तो मुलगा आहे असं म्हणतच नाही ना. आम्ही स्टेजवर आता तुम्ही बघताल पहिलं गाणं बघून जाऊ आमच्या दोघांचं, हा कार्यक्रम बघा संपूर्ण, वगनाट्य बघून टाका पण गाणी सगळी बघा. म्हणजे खर्च किती या पाठीमा, खर्च किती आता आपलं वाढतंय 1-1.5 लाख रुपये सुपारी एवढे पण नाही. आता 50,000 डिझेल टाकून आले 7 गाड्या आहेत, एक गाडी करून थांबवली तंबूची, तंबू लागत नाही म्हणून. पण कला कलाला जोपसाय करता मला करावंच लागतं. रसिकांना काय सांगाल तुम्ही? रसिकांना माझी एकच विनंती आहे की आतापर्यंत तुम्ही आज तागायत, वयाच्या 7 वर्षापासून आज तागायत, मला माझ्या कलेला सहकार्य केलं, मला आशीर्वाद दिला आणि इथनं पुढे देखील या लोककलेला जीवन ठेवावा तुमच्या हातात आहे. आम्ही आत्तापर्यंत जीवन ठेवलेले आहे, जोपर्यंत तुम्ही रसिकांनी साथ देत नाही तोपर्यंत त्या कलेला अजिबात अवसाने येणार नाही. तर तुम्ही साथ करा ही कला, आम्ही जीवन ठेवण्याचा प्रयत्न करू, ही लोक कला कधीही उपाशी मारणार नाही. शासनाला काय तुमचं? आणि शासनाला देखील सांगणं आहे की जे गोरगरीब कलावंत आहेत त्या कलावंताच्या पाठीमागे देखील पुष्कळ त्रास आहे, त्यांच्याकडे देखील लक्ष द्या, आमच्याकडे पण लक्ष द्या. शासनाला माझी विनंती आहे की त्यांनी आता दर वर्षाला आम्हाला पॅकेज वगैरे देतातच 3 वर्षाला, पण इथनं पुढं पण आता यंदा तर लेट झाले, तर लवकर द्या पॅकेज आम्हाला, कारण का दुष्काळामुळे धंदे नाहीत. 150 कलावंत सांभाळायच्यात, 5-6 गाड्या आहेत, त्यातून की ह्या नवीन चॅनल तुमचं आहे ना, ह्या चॅनल देखील मी तुमचे अभिनंदन करते की असं तुमचं चॅनल देखील तुमचा भरभराट मिळू द्या. आज आपल्या वज्रधारी न्यूजच्या वज्रधारी न्यूजसाठी मंगलाताई बनसोडे यांनी अत्यंत मनमोकळेपणाने आणि दिलखुलासपणे आपल्याला मुलाखत दिली आणि वेळात वेळ काढून, त्यांचा आता कार्यक्रम सुरू होतोय तरी देखील त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला मुलाखत दिल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.